आमच्या वहिनींना ते सगळे अधिकार आपण दिले. बाकी आम्ही काल बघितलं सर, काही नेते तुरु तुरु एकटेच जात होते आणि पत्नी वनवासातच. सर वाईट वाटत होतं सर, एवढ्या गुढ्या उभ्या केल्या आणि पत्नी सोबत नाही. पण आपण तसं केलं नाही सर, आपण आमच्यासाठी आदर्श आहात की आपण प्रत्येक ठिकाणी वहिनींना सोबत घेतलं, म्हणजेच आपण महिला शक्तीचा सन्मान करणारे आहात. आणि या दृष्टिकोनातून आम्हा सगळ्या महिलांच्या साठी आपण खऱ्या अर्थाने आदर्श प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आहात. सर मी असं म्हटलं की रामायणामध्ये प्रभू श्रीरामांची जी व्यक्तिरेखा आहे ती एक वचनी सुद्धा आहे, दिलेलं वचन पाळणारी. काल ज्यांनी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा एक टूल प्रचाराचं टूल किट सारखा केला, त्यांना मुळात एक वचनी असणं कळलंच नाही. ते आशिष कुरेशी, सॉरी शेलारे वाटत ते, हा तर ते आशिष शेलारे असून असे खूप सारे लोक ते असं म्हणाले की अरे अरे आमचा नेता, यांना हे कळलंच नाही. अरे एक वचनी होते रे प्रभू श्रीराम, एक वचनी होते. ह्यांचा नेता 72 तासाच्या आत विसरून जातो, 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप कोणावर केला आणि त्यालाच परत घेतो सोबत. कसले एक वचनी, ते आमचे देवा भाऊ इकडे एक वचनी म्हणतात आणि ते सांगतात राष्ट्रवादीशी युती नाही, नाही नाही, आपा धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कधीही नाही. आणि पहाटो दुपारी 2-2 लव्ह मॅरेज करतात, पळून जाऊ जाऊ लव्ह मॅरेज करतात. हे कसले लव्ह, म्हणजे एक वचनी असण्याची व्याख्या काय असावी यांची. सर आम्हाला ही गोष्ट आवर्जून यासाठी सांगावी लागते कारण काल प्रभू श्रीरामाचे टूल किट ज्यांनी केले त्यांना विसर पडला की तुम्ही श्रीराम आले आणले असं कितीही म्हणालात तरी तुम्ही रामराज्य आणू शकणार आहात का.